सध्या द्राक्षाचा सीझन चालू झालेला आहे आणि काळी द्राक्ष बाजारामध्ये आलेले आहेत। तर काळ्या द्राक्षापासून आपण सुंदर अशी बर्फी तयार केलेली आहे। अगदी झटपट ही बर्फी तयार होते आणि याचा कलर देखील खूप छान आहे। चला तर मग बघूया ती रेसिपी काय आहे। प्रीतिसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत हे आहेत काळी द्राक्ष। तर काळ्या द्राक्षाची बर्फी आपण आज बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण ही द्राक्ष काढून घेऊया। एक 25 ते 30 द्राक्ष आपण इथे घेतली असतील। द्राक्ष आपण स्वच्छ धुवून घेऊया। द्राक्ष आपण व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत। द्राक्षांना आपण चिरून घेऊया। आपल्याला हे मिक्सरला ग्राइंड करायचं आहे, बारीक करून घ्यायची आहे। द्राक्ष आपण चिरून घेतली। आता ही द्राक्ष जे आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण बारीक करून घेऊया। द्राक्ष आपण मिक्सरला बारीक करून घेतलं, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। पॅन मी इथे प्रीहीट करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण हा जो द्राक्षाचा पल्प आहे तो काढून घेऊया। छान कलर आहे ह्या पल्पला। आता आपण हा पल्प जो आहे तो शिजवून घेऊया, म्हणजेच काय आहे ग्रेप्सचा आपण क्रश बनवून घेणार आहोत सुरुवातीला। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे, खूप फास्ट गॅसवर करायचं नाहीये, नाहीतर ते जळून जाईल। आता ह्यामध्ये आपण घालूया 1/2 वाटी साखर। तर आपण हे ओल्या नारळामध्ये बनवणार आहोत, तर ओल्या नारळाची चव मी 2 वाटी घेतलेला आहे। तर 1/2 वाटी मी साखर घेतलेली आहे। आता साखरेचा छान पाक झाला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे घोटाळत राहायचं आहे। इथे आपण चेक करून बघायचं आहे साखरेचा जो आहे तो 1 तारी पाक झाला पाहिजे। बघा हे व्यवस्थित आता झालेलं आहे, छान असं घोटाळून घ्यायचं व्यवस्थित। मला 7 ते 8 मिनिटं झालेली आहे। आता हा छान पाक तयार झालेला आहे आणि याचा कलर देखील मस्त आलेला आहे, एकदम पर्पल कलर। आता ह्यामध्ये आपण घालूया 1/2 चमचा साजूक तूप। शायनिंग येण्यासाठी आपण साजूक तूप घातलेला आहे। आता ह्यामध्ये आपण घालूया ओला नारळ। ओला नारळ खोवून मिक्सरला मी बारीक केलेला आहे, 2 वाटी घेतलेला आहे। छान एकत्र करू आपण। हे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता ह्यातला ओलावा जो आहे तो व्यवस्थित कमी होईपर्यंत आपण हे परतत राहायचं आहे आणि ह्याला थोडा घट्टपणा यायला पाहिजे। ह्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत दूध पावडर। मी इथे 2 चमचे दूध पावडर घेतलेली आहे। 10 रुपयाचं पॅकेट आपल्याला मिळतं। 2 मोठे चमचे आपण दूध पावडर घातलेली आहे ह्यामध्ये। त्यामुळे काय होतं, दूध पावडरमुळे ह्याला खूप छान चव येते आणि माव्यासारखा ह्याचा फ्लेवर येतो। आता हे जे मिश्रण आहे ते छान एकजीव झालेलं आहे आणि कोरडं झालेलं आहे। तर ह्यामध्ये मी 5 ते 6 वेलची सोलून त्या कुटून घेतलेल्या आहेत, ती घालूया। छान फ्लेवर येतो ह्याने आणि मिक्स करू। हे बघा हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपलं कोरडं झालेलं आहे। तर आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊया। आता इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे। तर हे जे मिश्रण आहे ते आपण ह्या ताटामध्ये काढून घेऊया।
आणि ह्याला ह्या प्लेट मध्ये आपण छान सेट करूया. वाटीच्या खालच्या भागाला तूप लावून घ्यायचं आणि वाटीने ह्याला आपण सेट करूया. आता ही जी बर्फी आहे ती आपण व्यवस्थित सेट केली. ह्यावर आपण ड्रायफ्रूट्स टाकूया. काजू बदाम आणि पिस्त्याचे काप मी इथे घेतलेले आहेत. ते छान आपण पसरवून घेऊ आणि पुन्हा छान वाटीने आपण प्रेस करू थोडस. आता आपण ह्याला थंड करून घेऊया. एक 4 ते 5 तास आपण व्यवस्थित नॉर्मल टेम्परेचरला ह्याला ठेवून देऊया. नाहीतर मग तुम्ही थोडं थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा थंड करू शकता. इथे ही जी द्राक्षाची बर्फी आहे काळ्या द्राक्षाची ती आपण थंड करून घेतली. व्यवस्थित ही कोरडी झालेली आहे. आता आपण ह्याला ह्याचे पीसेस करून घेऊया. हे आपण पीसेस काढून घेतलेले आहेत. छान अशी ही बर्फी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर ही बर्फी बनते. छान अशी ही बर्फी आपली तयार झालेली आहे आणि त्याला कलरही खूप छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे चवही ह्याची खूप वेगळी आहे. कारण थोडासा आंबटपणा ह्यामध्ये आहे. आंबट लागत नाही, ती गोडच आहे. पण थोडीशी चव ह्याची वेगळी आहे कारण त्यामध्ये थोडासा आंबटपणा उतरलेला आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.